हा जो मार्ग आहे तो कुठे जातो? निघालाय मालवणच्या तिकडे ओझर करून एक. अच्छा, मालवण पर्यंत तिकडे. पुढे मग किती किलोमीटरचा असेल? भुयारी मार्ग 8 किलोमीटरचा आहे. काळातल्या तीनच विहिरी अशा आहेत की ज्या विहिरी त्यांनी खाल्ल्या तिथेच गोड पाणी पाहिजे. तुम्ही बांधला आता मी तुम्हाला मानधनमध्ये काय देऊ जे काय पाहिजे ते मागून द्या. त्यांनी मागितलं काय झालं? हाताचा आणि पायाचा फक्त ह्या किल्ल्यामध्ये ठसा. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन अशा व्हिडिओमध्ये. कालचा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही तुमच्या कमेंटद्वारे जरूर सांगा. आणि आता आमच्या दिवसाची सुरुवात होत आहे. आत्ता वाजले सकाळचे 10. सो आज मालवणमधला आपला दुसरा दिवस आहे. तर आता ही तर अगोदर फिरली आहे, तर आता सिंधुदुर्ग फोर्टला चाललोय. शिवाजी महाराजांचा जो किल्ला आहे बांधलेला तिकडे, तर आता हिला माहिती आहे कसं जायचं आहे ते. तर ही आता नेल मला तिकडे. तर चला आता तुम्हाला आज पण खूप फिरायला आहे. आणि तुम्हाला ही सिरीज कशी वाटते ते मला जरूर तुमच्या कमेंटद्वारे सांगा. आणि मेन म्हणजे तुम्ही कृपया करून बघा व्हिडिओ. आणि मी रील्स तर टाकतोच आहे इंस्टाग्रामवर. जर तुम्ही नसेल बघितलं तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला इंस्टाग्रामचं माझा आयडी देतो, त्यामध्ये जाऊन जरूर बघा रील्स. चला आता डायरेक्ट भेटू आपण सिंधुदुर्ग फोर्टला. मंडळी आता आम्ही आलेलो आहे सिंधुदुर्ग फोर्टला. इकडे काय जेट्टी आहे ना गं? ही जेट्टी आहे. आणि आम्ही जे रिसॉर्ट बुक केलं आहे तारकर्लीवरनं, तिकडनं हार्डली 6 किलोमीटर अंतरावर आहे. सो इकडे बाईक पार्टी पार केली आहे. आता इकडे तिकीट काढले 100 रुपये पर पर्सन आहे. सो आता 2 तिकीट काढलेत आम्ही. आणि कितीची कपॅसिटी असते दादा याच्यामध्ये? 40 जण जातात एका बोटीमध्ये. मग लाईफ जॅकेट वगैरे पण देतात? अच्छा, मग लाईफ जॅकेट पण देतात कंपल्सरी एकदम, म्हणजे सेफ्टीची पूर्ण काळजी घेतली जाते इकडे. आता आणि आता फायनली आम्ही येऊन पोहोचलेलो आहे इकडे. माझा तर एक्सपिरियन्स एकदम भन्नाट होता. आणि फर्स्ट टाइम तिने तर ऑलरेडी अगोदर आलेली आहे, त्यामुळे हिला काही नवीन नसेल ते. माझ्यावर नवीन आहे ना ते. आता उतरलो आणि ते आतमध्ये जे काका होते त्यांनी सांगितलंय 1.5 तास. 1.5 तास बोलले? 1.5 तासात आपल्याला रिटर्न जायचं. 1.5 तासा म्हणजे बघा हे इकडे बोटीतून त्या विटा आल्यात. सो मे बी इकडचं काम चालू असणार अजून. आम्ही मेन गेटला आलेलो आहे. आणि गेटवरनं जाता जाता इकडे बघा दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे पाटी. केल्या केल्या इकडे बघा एक तोफ दिसते तुम्हाला. बघा तोफ ही मे बी त्यांच्या काळातलीच असणार तो. ती अजूनपर्यंत जतन करून ठेवलेली. आणि तुम्ही जर हे दगड वगैरे बघाल ना तर अजून त्याची जी बांधणी आहे ती अजून तशीच्या तशीच आहे. आता आम्ही इकडे गाईड घेतला आहे. इकडे गेल्या गेल्या गाईडचं ऑफिसच आहे. तर तिकडे तर हे गाईड आहे. पहिला माझा अंकुश रावले. अंकुश रावले, तुम्ही किती वर्ष आहेत इकडे? झालं 23 वर्ष. ओके, हेच करतात गाईडिंग? ओके. तिकडे राहण्याची जाणारे येणारे आपल्यामुळे त्रास होतो. हा चाल. किल्ल्याचं नाव आहे सिंधुदुर्ग. आणि सिंधुदुर्ग जे नाव आहे ना बघा, हे सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे किल्ला. अशावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला बांधून झाल्यानंतर ह्या किल्ल्याला दिलेलं नाव. गडावरचे गड असतात, जमिनीवरचे किल्ले भुईकोट, आणि पाण्यामध्ये बांधलेले किल्ले हे त्याला बोलतो. आणि हा किल्ला त्यांनी बांधला कशासाठी होता बघा, समुद्री मार्गाने येणारे जे शत्रू असायचे, गोव्यामध्ये पोर्तुगीज, डच, ब्रिटिश, सिद्धीचा जंजिरा पण असा त्या किल्ला आहे ना बघा, त्याची प्रतिकृती झाली. 720 किलोमीटरची कोकण किनारपट्टी ही आपली सुरक्षित राहावी त्याकरता हा किल्ला एक बेटावर बांधला गेला. आणि बेट होता हा 84 बंदरामध्ये कोरुटे नावाचा. 25 नोव्हेंबर 1664 साली कुर्टे नावाच्या बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात करून 29 मार्च 1667 साली किल्ला बांधून ठेवला. कालावधी 2 वर्ष 4 महिने 4 दिवस, 22 वर्ष लागले.
दोन वर्षात बांधला त्यांनी हा किल्ला. औरंगजेबची भेट पेटाऱ्यामध्ये निघाली असते ना पेटाळा, हा त्या किल्ल्याचं काम चालू असते तिथे आणि त्याच्यात लक्ष दिलं होतं त्यांच्या आईजी. 5000 मावळे होते इथे जातला पावरा किनारपट्टी भागात आणि इथे कानशत्र जवळ होते ना कामामध्ये अडथळे आणखी त्यासाठी 3000 हुशार कारीगरांनी दिवस आणि रात्र काम केलं. किल्ले जे हा किल्ला बांधला जो गेला आहे ना आतलं काम दिवसभर करून बांधला गेला पण बाहेरचं आपण बघू ना तर ज्यावेळी समुद्राला ओहोटी लागते ना ओहोटी दिवसाची आणि रात्रीची वेगवेगळी त्या ओहोटीच्या वेळी हे सगळे कामं करले. हे किल्ल्याचे किल्लेदार म्हणून गोविंद विश्वनाथ प्रभू यांची नेमणूक करण्यात आली आणि या किल्ल्याचे स्थापत्यकार होते ना वास्तुशिल्पकार ते होते हिरोजी इंदुलकर. इंदुलकरांनी हा बांधला आणि याच्यानंतर रायगड पण बांधला. हे किल्ल्याचा सेनापती दौलत खान तो खाण्याचा इन्चार्ज होता. हाताखाली दर्या सारंग महिन्यात भंडारी काम बघायचे आणि पूर्ण आरमाराचे प्रमुख झाले होते कानोजी. हा किल्ला बांधला गेला त्याला खर्च केला होता त्या काळामध्ये 1 कोटी स्वर्ण होऊन मुद्रा होऊन होता 3.5 ग्रॅम. सूरत म्हणतो ना आपण सूरत त्या काळामध्ये मुघलांचे मोठे व्यापार पण जास्त करून व्यापार तिथे कळला गेला आणि तिथून पैसा जेवढा मिळाला राजांना तो 2 किल्ले बांधला. हा बांधला आणि दुसरा किल्ल्याची भिंती 3.5 किलोमीटर. आता ही 3.5 किलोमीटरची भिंत एवढी लाटा भाजावा मारा बसतो प्रचंड लाटा याच्यावर झडकतात पावसाळ्यामध्ये या भिंती मजबूत त्याच्यामुळे शिसा वापरलेला आहे शिसा. आणि जोडकाम करताना हे आपण आता सिमेंट वापरतो ना तर चुनखडीचा वापर आहे दगडी चुना काळा गुळ वाळू. हा दगडी चुना असतो ना गुळ काळा गुळ वाळू सीता बेल बरोबर आता तर निघून गेलं असतं बघा. सिमेंट जर वापरलं गेलं असतं ना ते निघून गेलं असतं आणि हे जे दगड काही बसवले गेले आहेत ना हे इंटरलॉक सिस्टममध्ये लगेच बाहेर येणार नाही. हा किल्ला बघितला गेला ना आता पाण्यामध्ये सर्वात मोठा जलदुर्ग आहे जंजिरा 22 एकरमध्ये. 17.5 एकरमध्ये विजयदुर्ग या दिशेला आहे देवगड तालुक्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. 12व्या शतकातला किल्ला विजयदुर्ग म्हणून 1653 जिंकला तो 17.5 एकरमध्ये आहे आणि हा स्वतः बांधून राजधानी केलेला सिंधुदुर्ग आहे 48 एकरमध्ये. त्याला 27 बुरुज आहेत बघा 3.5 किलोमीटरच्या भिंतीला असे 27 बुरुज. आपल्याला बाकीचे बुरुज बाहेरच्या दिशेला असे दिसतात बघा पुढे करून हा घेऊन बांधला म्हणजे बाकीचे बुरुज आपण बघू ना ते बाहेरच्या दिशेला कसे काय ठेवू की बाहेरून जेव्हा लाटांचा मारा बसतो ना तो लाटांचा मारा याच्यावर धडकलेला ते धडकल्यानंतर ज्या भिंती असतात ना जॉईंटचे तो पूर्णपणे सुरक्षित आहे मारा कमी करतो. 27 बुरुजांना चढण्या उतरण्याकरता 45 पायऱ्या जिने त्याच्यानंतर वॉशरूम 40 आहे 40 शौचालय. आज ग्रामीण भागामध्ये याची व्यवस्था नसेल तर त्या काळामध्ये बांधले रेल्वेत असतात तसे तेवढाच भाग समुद्रात सोडले. भिंतीची उंची 30 ते 35 फूट ठेवली रुंदी 6 ते 8 फूट 8 ते 10 फूट रुंदी ते 10. आता आपण बघा आतला दगड आपण बघून आता आतला दगड वापरलेला आहे भिंतींसाठी पण किल्ल्याच्या बाहेर आपण पाण्यामध्ये जे बघतो ना दगड ते सगळे अभ्यास करून तिने तिथे म्हणजे जेणेकरून शत्रूच्या मोठ्या बोटी हे आत प्रवेश करू नये. आपण ज्या बोटीने येतो ना बघा त्या बोटवाल्याला माहिती असतात की कुठे दगड आहे आणि कुठे नाही. तो नवीन जर व्यक्ती आणला आणि त्याला जर दिली बोट त्याला सांगितलं ही बोट घेऊन तर तू इथेवर आणू शकत. शत्रू जर समजा घेऊन आला असेल ना बोट तो डायरेक्ट आतमध्ये आला ना तर धडकले असतील फुटले असते आणि लाट जेव्हा असते ना पावसाळ्यामध्ये समुद्राला ती लाट धडकते ना ते दगडावर ती असं फुटते. हा सगळा अभ्यास करून हिरोजी इंजिनकरांनी जिथे दगड होणार तिथे ठेवला. आता किल्ल्याचा दरवाजा बघा आपल्याला हा जवळ आल्यानंतरच दिसतो इथे आल्याला बघतो दिसत नाही आपल्याला दरवाजा नक्की कुठे आहे बरोबर. त्याला नागमोडी वळण म्हणतात गोमुखी पद्धती रायगडला पण तसंच आहे. आम्ही शत्रू दरवाजा तोडायला हत्तीचा वापर करणार हत्तीला समोरून आणता येतो ओटीच्या वेळी समोर हत्ती सरळ रेषेमध्ये जाऊन दरवाजा तोडू शकला असता त्याचा धावण्याचा वेग कमी झाला असेल. त्याच्यानंतर लाकडाचा होणका वापरला असेल ना तर होणका जाऊन धावणारे पण सरळ जाऊन ते पण शक्य. तोफेचा मारा समोरून होऊ नये दगड ह्याच्यावर दरवाजावर म्हणून याला मध्ये उभा केला. लांबून जरी आला असेल जवळून जरी आला असेल ना तो दरवाजावर थेट आला नाही ह्याच्यामुळे. शत्रू जर समजा इथपर्यंत दरवाजा तोडायला पोचले असतील भाला मुराडी इतर साहित्य आणून हे 3 धरोगे होते गरम तेल गरम पाणी
शत्रूच्या समजा शेड्या लावून चढत असतील ना शेड्या, हे बघा तुम्हाला पूर्ण भिंतीला असे भरोगे दिले का? वरती ती गॅप दिसते ना आपल्याला, त्याला जंग्या म्हणतात ना बघा जंग्या. आता आपण इथून बघा आपल्याला कोण दिसत नाही, पण तुम्ही वर जाऊन बघितलं ना आपण पाच जण दिसत आहेत त्याला वरच्या. अच्छा, त्या ह्याच्यामधून ना ते दिसते ना बाई, ह्याच्यामधून बघितल्यानंतर आपण पाचही जण त्याला पूर्णपणे दिसतो. आपल्याला दिसणारच नाही बघा, वेगवेगळे अँगल आहेत ते, त्याला जंग्या म्हणतो. आपले सैनिक युद्धाला बाहेर पडतील, त्यावेळी पडले असतील उजव्या हाती तलवार घेऊन आणि त्यांनी समाजात वार करून शत्रूला कापलं असेल मोकळी जागा करेल. आणि तिकडनं शत्रू जर आला असेल आणि त्यांनी तलवार फिरवली असेल ना ती धडकली असेल इकडे बोर्डावर किंवा या भिंतीवर, आणि ही युद्धकला आहे त्याला गनिमी कावा म्हणतो. गोरीला अमावश्या असते ना, अमावश्याच्या काळोखाचा फायदा राजांना मिळाला, कारण काळोख असतो अमावश्या पौर्णिमेचा उभे लागतो, आणि त्या काळोखामध्ये राजांनी हे सगळे युद्ध केले. किल्ले बांधायला वर्षानुवर्ष लागतात, पण 11व्या 12व्या शतकातले जे किल्ले असायचे ना ते राजे जिंकून घ्यायचे आणि त्याची दागिनी रिपेरिंग कमी वेळामध्ये करून आपल्या शहराला. आपले सैनिक युद्धाला बाहेर पडल्या पडल्या त्यांना शक्ती इस्फूर्ती ताकद मिळावी म्हणून समोर मारुती पण स्थापन करून ठेवलेलं आहे ना दक्षिणमुखी, छोटी मोठी गणपतीची पण आहे तिथे, त्या वेळेला तुला गणपतीची मूर्ती आहे आणि मोठी मोठी मारुतीची. किल्ल्याचा दरवाजा आपण बघून आता एकच मुख्य दरवाजा आहे येण्या जाण्यासाठी, पण त्याच्या लोखंडी गणपती 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 लोखंडी पट्ट्या गरजल्या आता बदलले का, पण ते खारी हवाजी चालते ना त्यांनी पट्ट्या गणतात लोखंडी खारी हवा आहे. पण हा दरवाजाचा लाकूड आहे ना तो त्यावेळीच आहे, त्याला वाळवी वगैरे लागली नाही. एकदा सकाळी उघडला गेला सूर्योदयला, संध्याकाळ झाली सूर्यास्त झाला की बंद केला जात होता, आणि आतला व्यक्ती कोण बाहेर गेला असेल आपला तो बंदी दरवाजा पण हा उघडा ठेवला. मग तो आतमध्ये आला की तो दरवाजा पण बंद आहे. आतमध्ये जी मोकळी जागा आहे ना दोन ठिकाणी, त्याला देवळ्या म्हणतात महाद्वारच्या ठिकाणी, प्रवेशद्वाराची सुरक्षा तिथे सैनिक बसले, आणि वरती नगारा वाजला त्या ठिकाणी, तिथे नगारा वाजलं की मग ते सैनिक सर्व सांग इकडे वरती राजे आले शत्रू आले इतर व्यक्ती जे आहे पश्चिम त्या हिशोबाने नगारा लागेल. बर्तीचं पाणी इतरच येतं वरच इतकं, मग वरच्या पौर्णिमेची बर्ती आणि सुपर वगैरे आली ते इतरच आत्तम गेलेलं आहे. समोर एक तोफ आहे, अनेक तोफा होत्या याच्या पण दृष्टीचा मी निवडला सध्या किंमत त्या तोफा आहे दोन खोल आहे. समोर आपण आता जरीमारी देवीचं मंदिर बघूया, तर गावची सीमा असते, सीमेमध्ये जरीमारी देवीचं मंदिर असायचं कारण गावामध्ये रोगराई पसरली मुख्य म्हणजे ताप, आणि ती तापाला मारणारी देवी म्हणून जरीमारी तिला काही ठिकाणी मर्यायीसुद्धा म्हणतात. 1813 साली तुकाराम यजवा ऐरेकर एक सरदार होऊन गेले पूर्वी कोल्हापूर संस्थानमध्ये, त्यांनी मंदिर बांधून बोललेले आहे. आपण मूर्ती बघितली तर मूर्ती दिसत नाही आप आतमध्ये, मूर्ती त्रिशूल आहे पादुका आहे शिवलिंग. 1813 मध्ये बांधलेलं मंदिर आहे ते तुकाराम यजवा ऐरेकर एक सरदार होऊन गेले पूर्वी कोल्हापूर संस्थान. तुकाराम यजवा ऐरेकर एक सरदार होऊन गेले त्यांनी हे मंदिर बांधलं. आदिमातेचं स्वरूप म्हणून समोरच हे पूर्ण बघायला फुल ठेवलेलं आहे, ही देवी म्हणून आहे, बाजूला पादुका आणि शिवली. त्या किल्ल्यामध्ये 18 कुटुंब आहेत, घरं आहेत आतमध्ये, आत्ता पण राहतात, राहतात आहे पूर्वीपासूनच्या राहत आलेली नाही. हिंदू पण राहतात, मुस्लिम पण राहतात, दोन मुस्लिम आहे 16 हिंदू आहेत, असे 18 कुटुंब आहेत. त्यांची ही देवी आहे जोरी हे सगळे लाईनीत आहेत का तिकडे? एक तिथे आहे, अच्छा 2 नंबर तिथे आहे, तिसरा त्याच्या पुढे आहे, चौथा तो पुढे आहे, असे 39 आहे त्याला. वॉशरूम दिसतंय का तुम्हाला? हे बघा, हे आपण या किल्ल्यामध्ये वॉशरूम गेले चालला एक बघितलं ना आपण, तर गाभारा दोन आहे फोटोपासून आपला का आणि हा सभा मंडप नंतरचा. अच्छा, कोल्हापूरचे शाहू महाराज होते ना, शाहू महाराजांची कडवे सरकारने बांधलेला सभा मंडप पाटी लिहिलेली आहे. 1906 आणि 1907 मध्ये 3850 रुपये खर्च बांधलेला सभा मंडप आहे. त्या फोटोपासून इकडच्या ते जी पेटी पण ठेवली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचे मंदिर, तिकडे आत्ताच जे दर्शन झाले, मूर्तीचा फोटो काढण्यास सक्त मनाही आहे, त्यामुळे फोटो वगैरे काही काढलेला नाही, पण जरा बरं वाटलं इकडे पण महाराजांनी एवढं आपल्या महाराष्ट्रासाठी केलं आणि त्यांचं मंदिर आपल्या इकडे एकमेव मंदिर आहे. लोकांनी पुतळे उभे केले पण मंदिर एकच आहे त्यांचं, तर असं खूप खेदेची गोष्ट वाटते की त्यांनी केवळ त्यांचं कार्य बघायला गेलं तर आपण आता तोंडाने सांगू नाही शकत एवढं त्यांचं कार्य आहे.